शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन 16 साजरा होतो आहे आणि पहिल्यांदा इतक्या वर्षाने महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांना आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडनं निमंत्रण गेलेली आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आमचा पदाधिकारी ह्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांचा जो हिंदुत्वाचा विचार आहे तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणार आहे. सर, या कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा नेमकी असणार आहे काय काय या कार्यक्रमामध्ये? हा वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन आमच्या पदाधिकाऱ्यांना हा महत्त्वाचा पार्ट आहे या मेळाव्याचा आणि त्याचबरोबर आमचा सदस्य नोंदणी शुभारंभसुद्धा आजपासून होतो आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ग्रामीण भागामध्ये आदिवासी बहुविभाग जो आहे जे जिल्हे आहेत त्यामध्ये आम्ही रुग्णवाहिकेंचं वाटपसुद्धा आज मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे आणि कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन, शिवसेनेचा हिंदुत्वाचा विचार, बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्याकरता आमचा महाराष्ट्रातील पदाधिकारी या ठिकाणी आलेला आहे. आपण जर म्हणाला धक्के तर आणखी काय धक्के द्यायचे बाकी आहेत? एखाद्या पक्षातील 40 आमदार एकनाथ शिंदेसाहेबांच्या समवेत येतात, 13 खासदार येतात, 90% पक्ष पूर्णपणे पदाधिकाऱ्यांसह एकनाथ शिंदेसाहेबांच्या पाठीशी उभा राहतो, आणखी काय धक्के पाहिजे तुम्हाला? आगे आगे देखो होता आहे क्या? सर, महाराष्ट्राची काँग्रेस होऊ देणार नाही म्हणून ठिकठिकाणी मात्र या मनीषा कायंदे यांची खासदार राहुल शेवाळे यांनी एक पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली होती आणि त्याच कारणास्तव कुठेतरी त्यांनी पक्षप्रवेश केला असं सुषमा अंधारे म्हणतात. हे बघा, सुषमा अंधारे या शिवसेना पक्षात कधी आल्या? शिवसेनेकरता काय केलं त्यांनी? कायम शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बोलणाऱ्या, हिंदू देवदेवतांची विटंबना करणाऱ्या, कुत्सितपणे त्यांची बदनामी करणाऱ्या सुषमा अंधारे ह्या कधी आल्या पक्षात? हो, मनीषा कायंदे त्यांच्यापेक्षा सिनियर आहेत त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही आहे आणि अप्रत्यक्षरित्या त्यांनी कबूल केलं त्यांच्या जाचाला कंटाळून कदाचित त्या आल्यात, हे स्वतःच ते कबूल करत आहेत. सर, मात्र दुसरीकडे एका वर्षापासून मनीषा कायंदे ह्या आपल्यावरच टीका करत होत्या, पक्ष बाप पळवणारी टोळी, मुलं पळवणारी टोळी आणि असे तिकट शब्द आपल्याबद्दल वापरल्यानंतरही आपण पक्ष बघा, कदाचित त्यांना करावं लागत असेल, बोलावं लागत असेल, उशिरा कळलं असेल त्यांना. त्या आल्या ना, उशिरा का होईना, त्यांना समजलं ना, आम्ही त्यांचं स्वागत केलं. म्हणजे जहरी टीका केल्या त्याच्यावर आता पाणी सोडणार होतं? अहो, ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडून दिला त्यांना मनीषा कायंदेवरती बोलण्याचा काय अधिकार आहे? त्यांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार काय आहे? त्यांच्या बाबतीत बोलताना संजय राऊत असं म्हणालेले आहे, त्यांना ओळखायला चूक झाली आणि दुसरीकडे म्हणजे ते तरी कुठे म्हणजे एक कचऱ्याप्रमाणे अनेक जण उडून जातात. कदाचित त्यांना जर कचरा ते म्हणत असतील मग संजय राऊत पण काय शिवसैनिक नाही आहेत? संजय राऊत लोकप्रभामध्ये लिहित होते, शिवसेनेच्या विरोधात पण लिहित होते, त्यानंतर ते सामनामध्ये संपादक म्हणून जॉईन झाले. त्यांनी शिवसेनेचे झेंडे लावायला त्यांनी काय असं तरुणपणापासून काम केलेलं नाही आहे. कदाचित त्यांच्याबद्दलसुद्धा जे काही त्यांनी विशेषण लावलेलं आहे ते सुद्धा उचित ठरू शकतं, त्यांना पण ते योग्य आहे. संजय राऊतांनी शिवसेनेचे सुरुवातीपासूनचे शिवसैनिक संजय राऊत नाही आहेत. संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करण्यापासून माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेची भूमिका, धर्मवीर आनंदिगे साहेबांना जो टाडा लागला ना तो संजय राऊत यांच्या मुलाखतीमुळे लागला. त्याच्यामुळे संजय राऊत यांना काय अधिकार आहे शिवसेना म्हणून बोलण्याचा? संजय राऊत काय सुरुवातीपासूनचे शिवसैनिक नाही आहेत? ते पत्रकारिता करत होते, संपादकीय काम करत होते, लोकप्रभेमध्ये काम करत होते, ते लोकसत्तामध्ये काम करत होते, सामनाचे संपादक म्हणून जॉईन झाले. त्याच्यामुळे त्यांना आम्हाला जो लहानपणापासून जो कट्टर शाखेचे बोर्ड लिहिण्यापासून त्या शाखेच्या पताका भगव्या पताका लावण्यापासून ज्यांनी काम केलंय त्यांना बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाहीच आहे. अंबादास दानवेंनी पत्र लिहिलेलं आहे. वर्धापन दिनानिमित्तानं तुमच्यामध्ये उत्साह
त्याच दिवशी बंड उठाव केला होता तुमच्या नेत्यांनी, तर उद्याचा दिवस राष्ट्रवादीकडून गद्दार दिवस उद्धव ठाकरे गटाकडून याला जोडून आहे अंबादास दानवेंनी माजी राज्यपाल यांना देखील पत्र लिहून आपण तशी विनंती केलेली आहे. कसं पाहता एकूणच या सगळ्या आरोपांना? हे बघा, राष्ट्रवादी पक्ष उद्या आंदोलन करणार. अहो, राष्ट्रवादीचा जन्मच गद्दारीतून झालेला आहे. काँग्रेस मधून फुटून राष्ट्रवादी पक्ष निर्माण झाला, ती काय गद्दारी आहे ना. काय होतं ते? गद्दारीच होते ना ती. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार, राष्ट्रवादीच पक्ष म्हणजे गद्दारांचा पक्ष, ही त्यांना शिकवण अगदी तंतोतंत जुळते. आणि ह्यांना बोलायचा अधिकार काय हो? सुषमा अंधारे आधी कुठे होत्या? त्या त्यांच्या दला. सचिन अहिर आधी कुठे होता? आता जे काही लोकांना पक्ष प्रवेश देत आहेत, मग गद्दारांचा तुम्ही सन्मान केलेला तुम्हाला चालतो, मग तुम्ही का त्या गद्दारांचा सन्मान करताय? कसं आहे, उरलेली जी काही सेना आहे, शिल्लक सेना, उरलेली जी काही लोक आहेत, त्यांना थांबवण्याकरता काही ना काही चाळे करावे लागतात. तसे हे माकड चाळे हे लोक करणार आहेत. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.